प्रमुख खुर्चीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवे ते निर्णय करून घेणार। पण लक्षात घ्या, इतिहासात तुमची नोंद काळ्या कुट्ट्या अक्षरात होईल आणि भविष्यात तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, की मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही। प्रमुख खुर्चीवर बसवून शिवसेनेच्या बाबतीत हवे ते निर्णय करून घेणार। पण लक्षात घ्या, इतिहासात तुमची नोंद काळ्या कुट्ट्या अक्षरात होईल आणि भविष्यात तुम्हाला रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल, की मराठी जनता तुम्हाला सोडणार नाही। आज राज्यपालांची काय अब्रू राहिली आहे महाराष्ट्रात? देशात निर्लज्ज राज्यपाल म्हणून त्यांची नोंद होते। विधानसभा अध्यक्षाने आपली पद प्रतिष्ठा सांभाळावी, एवढंच मी सांगेन। सर, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला संजय राऊत गेले म्हणून तिथल्या उमेदवारांचा पराजय झाला असं भाजपाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रचाराला जाणं आमचं कर्तव्य आहे। ज्यांचं या महाराष्ट्रावर आणि मराठी माणसावर प्रेम आहे, त्या सगळ्यांनी एकीकरण समितीच्या प्रचाराला जावं। हा पराभव भारतीय जनता पक्षाने घडवला। देवेंद्र फडणवीस असतील आणि त्यांच्या फौजा असतील, या एकीकरण समितीच्या पराभवासाठी तिथे ठाण मांडून बसले, पैशाचं वाटप झालं। आम्ही लढलो ना, आम्ही लढवही आहोत, आम्ही लढलो। एकीकरण समिती म्हणजे शिवसेना नाही, पण आम्ही गेलो। आम्ही आमचे उमेदवार उभे केले नाही। तुम्ही गद्दारात बेमानात, जो सीमाभाग महाराष्ट्राचा आहे म्हणून आपण सांगतो, आपण दावा लावलेला आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये, तुम्ही आम्हाला काय कोणत्या तोंडाने विचारताय? भारतीय जनता पक्षानं शेण खाल्लेलं आहे जाऊन तिथे, म्हणून हा पराभव झाला। सुधीर मुनगंटीवारचं स्टेटमेंट समोर आलेलं आहे, शिवसेनेचा पराजय, शिवसेना धडा शिकवण्यासाठी पहाटेचा शपथविधी झालाय अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी केलेलं आहे। त्यांच्या पक्षात त्यांना कोणी विचारत नाही आम्हाला। सर, महाविकास आघाडीची आज बैठक आहे, कर्नाटक विजयानंतर एक महाविकास आघाडीला आज संध्याकाळी माननीय शरद पवार यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांची बैठक आहे। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीचे असे प्रमुख नेते आम्ही तिकडे जमणार आहोत। पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। नाना पटोले सुद्धा आहेत, पवार साहेब असतील, अजितदादा असतील, जयंतराव असतील, अशोकराव चव्हाण आणि बाळासाहेब थोरात सुद्धा आहेत त्या बैठकीला। आणि साधारण 2024 दृष्टीनं, खास करून सुरुवातीला लोकसभा आणि विधानसभा या संदर्भातली रणनीती कशी ठरवता येईल, जागा वाटपाचं सूत्र काय असेल, या संदर्भात आज प्राथमिक चर्चा होऊ शकते। तुम्ही देखील असणार मी आहे। सर, काही लोक आता बंड करत होते, कुठे कुठे बंड थांबतील का कर्नाटकच्या निकालानंतर? कोणी बंड करत नव्हतं। कर्नाटक निकालानंतर येतो झाकी आम्ही फक्त महाराष्ट्र, बाकी असे बॅनर तर सगळीकडे झळका लागेल, जनतेचा कौल होता? कर्नाटक मध्ये जो निकाल लागलेला आहे तो जनतेचा कौल आहे। कर्नाटकमध्ये प्रधानमंत्री, गृहमंत्री, संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, भाजपच्या इतर राज्यांचे मुख्यमंत्री, अशी सगळी आर्मी लावून सुद्धा त्या आर्मीचा पराभव कर्नाटकच्या जनतेनं केला। म्हणजे हुकुमशाहीचा पराभव सामान्य जनता करू शकते हे पुन्हा एकदा दिसून आलं। जे 1978 साली झालं होतं इंदिरा गांधींच्या बाबतीत, त्याची सुरुवात पुन्हा एकदा सुरू झाली आहे कर्नाटकपासून। त्याच्यामुळे हे कर्नाटक तो झाकी है, महाराष्ट्र अभी बाकी है, त्यापेक्षा कर्नाटक तो झाकी है, पुरा देश अभी बाकी है। आम्ही 2024 ची तयारी करतो। महाराष्ट्र तर आहेच, महाराष्ट्र हे तर लुटलेलं राज्य आहे भारतीय जनता पक्षाने, ही लूट आहे, तिच्या नैतिकता नाही, त्याच्यामुळे लुटीचं राज्य त्याच्याकडे फार टिकणार नाही। आजच मी पाहिलं आहे की विधानसभेचे आपले जे अध्यक्ष आहेत नार्वेकर, ते लंडनमधून मुलाखत देत आहेत की शिवसेनेचे उरलेले 16 आमदार कसे अपात्र होतील याविषयी तिकडे प्रवचनं करतायत। हे जे नार्वेकर आहे त्यांचा पक्षांतराचा इतिहास फार मोठा आहे आणि पक्षांतर हा त्याचा छंद आहे आणि पक्षांतराला उत्तेजन देणं हा त्यांचा व्यवसाय आहे। त्याच्यामुळे त्यांच्याकडून
न्यायाची अपेक्षा आम्ही करत नाही आहोत, आम्ही फक्त सुप्रीम कोर्टाने दिलेले निर्देशाचं पालन करा इतकं सांगतो, नाहीतर महाराष्ट्र काय आहे ते आम्हाला दाखवावं लागेल. ही धमकी नाही आहे, परत म्हणतील आम्ही धमकी देतो. कायद्याचं पालन करा हे आम्ही सांगतोय. पक्षांतराला उत्तेजन देऊन तुम्ही लोकशाही आणि स्वातंत्र्याचं जी हत्या करताय ती आम्ही होऊ देणार नाही. शिवसेनेचे 16 आमदार सुद्धा आमच्या अखत्यारीत येतील, आम्ही त्याच्यावर कारवाई करू वगैरे 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 त्याचा चाललाय ना, या भूल थापा बंद करा आणि आपण खरोखर वकील असाल तर न्यायालयाचा निर्णय पुन्हा वाचा. 3 महिन्याच्या आत जर आपण कारवाई, आपण काय म्हणताय, आम्हाला अमर्याद वेळ आहे निर्णय घेण्यासाठी. या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये लोकशाहीमध्ये कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय द्यावा लागतो.